तिघांचं इक्वेशन, तिघांची केमिस्ट्री, तिघांचे ट्विस्ट अँड टर्न्स ह्याच्यावरच खेळतो आहे आणि त्यामुळे मला जेन्युअनली खूप मजा येते. फर्स्ट ऑफ ऑल ज्या ओकेजनसाठी आम्ही करतो आहे गणेशोत्सवासाठी, त्यामुळे एक एनर्जी ऑपअप येते. मला वाटतं बाप्पा ऑपअप एक एनर्जी देतो, त्यामुळे शूटमधून पण वेळ काढून आम्ही रिहर्सलमध्ये येतो आहे. एकत्र नाही आहे बहुतेक आमचा परफॉर्मन्स. आणि अनफॉर्च्युनेटली दिव्या आणि माझी दोनदाच सेटवर ओळख झाली. नमस्कार, मी अंकिता शिंदे आणि इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. बरं, गणेशोत्सव येत आहेत आणि त्याच निमित्तानं स्टार प्रवाहाचा एक मोठा शो असणार आहे, स्टार प्रवाह गणेशोत्सव 2024. आणि माझ्यासोबत आहे तुमची आवडती अभिनेत्री सुगधा, म्हणजेच मयुरी. मयुरी, खूप छान दिसतेस, कशी आहेस? छान दिसते, रिहर्सल नंतर थकलेली आहे मी. पण तू नेहमी छान दिसते आणि आता सुद्धा वाटत नाही की रिहर्सल केली आहे. काय एनर्जी आणि कसं फील होतं रिहर्सलचं फर्स्ट डे आहे? फर्स्ट ऑफ ऑल ज्या ओकेजनसाठी आम्ही करतो आहे गणेशोत्सवासाठी, त्यामुळे एक एनर्जी ऑपअप येते. मला वाटतं बाप्पा ऑपअप एक एनर्जी देतो, त्यामुळे शूटमधून पण वेळ काढून आम्ही रिहर्सलमध्ये येतो आहे. आणि आमचा डान्स ज्यांनी बसवला आहे कोमलने, तो खूप इझी आणि छान आणि इंटरेस्टिंग बसवला आहे. सो ते मजाच येते आहे अगदी. पण हा तर ना रिहर्सल करून डान्स वगैरे छानच करणार तू, पण तू कधी विसर्जन डान्स केलायस का किंवा करतेस का? विसर्जन आय थिंक लहानपणी केला असेल. काय व्हायचं बऱ्याच वेळा ना, नको नको गर्दीत नको जाऊ, किंवा ते नदीजवळ ते एक स्टोरीज ऐकल्या असायच्या मम्मी पप्पांनी, त्यामुळे फार जाऊ दिलं नाही आहे विसर्जनाच्या वेळेस. पण बारात डान्स केलेला आहे त्यामुळे तो सिमिलर असतो. आम्हाला जेव्हा आलं ना इन्व्हिटेशन तेव्हा लिहिलेलं की मयुरी आणि शिवानी वेलकम डान्स. सो आता तुमचा वेलकम डान्स असणार आहे मे बी. पण शाळेत असताना असं कधी गॅदरिंगमध्ये वेलकम डान्स केलायस का, किंवा डान्समध्ये किती पार्टिसिपेशन असायचं? खूप असायचं पार्टिसिपेशन, म्हणजे माझी फार इच्छा असायची पण प्रत्येक स्कूलमध्ये चान्स मिळायचा नाही. कारण मी ना खूप स्कूल्स बदलल्या, पप्पांची ट्रान्सफर जॉब असल्यामुळे खूप स्कूल्समध्ये मी कायम जात होते. आणि मग प्रत्येक स्कूलमध्ये काय होतं, त्यांचे त्यांचे सेट लोक असतात की हे डान्स करणार, हे सिंग करणार, तर प्रत्येक वेळेस चान्स मिळायचं नाही. पण आय थिंक एक 60% मिळालेला आहे चान्स. आणि दो आय एम नॉट अ ब्रिलियंट डान्सर, आय एन्जॉय डान्सिंग, त्यामुळे मजा आली. पण मी तुझा डान्स पाहिला फर्स्ट डेमध्ये, म्हणजे मला पण डान्स इतका माहीत नाही, पण माझ्यानुसार बऱ्यापैकी तू कव्हर केलंस किंवा छान डान्स करतेस. तर आता तुमचा ग्रुप डान्स असणार आहे आय गेस, अजून पण आर्टिस्ट असणार, सो त्यांच्याशी बोलणं झालं का, भेट झाली का, आणि त्यासाठी किती एक्साइटेड आहेस? नाही नाही, कुणाशीच भेट झाली नाही आहे, बोलणंही नाही, कारण प्रत्येकजण आपापल्या शोमध्ये बिझी आहे. डेली सोप म्हणजे तुम्ही नॉनस्टॉप शूट करतात, तर त्यातनं वेळ काढून इथे येतो आम्ही. आणि हा हे ॲज अ ब्रीदर असतं की त्या रुटीनमधनं काहीतरी येऊन वेगळं करतो. सो भेट नाही झाली बट आय एम व्हेरी एक्साइटेड शिवानी, किशोरीताई, हर्षदाताई तिघींना भेटायला. अगदीच. डान्स कॉम्पिटिशनचं शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना कधी असे बक्षिसं वगैरे मिळाली आहेत का तुला, किंवा तुझ्या काही आठवणी आहेत का डान्सला घेऊन, किंवा कुठला डान्सचा फॉर्म तुला माहिती आहे का? ती आणि तीच गोष्ट दोन वेळा घडली माझ्यासोबत. काही अवॉर्ड वगैरे नाही, पण ना आपण ते गंगावन लावतो किंवा त्याचा अंबाडा लावतो ना, तर स्कूलमध्ये असताना छोटे केस होते, तर ते खोटं लावलं जायचं. तर दोन वेळेस मी डान्स करत होते, एकदा स्कूलमध्ये आणि एकदा कॉलेजमध्ये सुद्धा. आणि दोन्ही वेळेस डान्स करताना तो असा पडला, त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला ॲक्ट कंटिन्यू करायचा आहे, आपण काही तो उचलून परत त्या फिराविना लावणार नाही. सो मला ती मेमरी खूप स्ट्रॉंग आहे. लाईक टू टेक अवे पॉझिटिव्ह फ्रॉम दॅट इज, एक मिनटं वाटतं अरे काय झालं, झालं संपलं, सगळी मेहनत वाया गेली, पण नंतर यू फगेट दॅट, यू डान्स ॲज इफ नथिंग हॅज गॉन रॉंग. आणि ती फिलॉसफी मला वाटतं लाईफमध्ये पण तसंच आहे की ठीक आहे झालं, नाव गेट अप अँड डान्स. आणि आता मन धागा धागा जोडते, या मालिकेतसुद्धा काही दिवसांपूर्वी मोठा धमाका झाला, आनंदीची एंट्री झाली. सो आत्ता जो ट्रॅक सुरू आहे त्याविषयी तुला ऑडियन्सला काय सांगायला आवडेल? तू बघतेस का शो? म्हणजे कसं वाटतंय तुला? छान वाटतं. सो बेसिकली ट्रॅक जो तुम्हाला प्रोमोजमध्ये दिसतोय किंवा त्याच अंगाने आहे. आता तिघांचं इक्वेशन, तिघांची केमिस्ट्री, तिघांचे ट्विस्ट अँड टर्न्स ह्याच्यावरच खेळतो आहे आणि त्यामुळे मला जेन्युअनली खूप मजा येते आहे. कारण वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये वेगवेगळे इमोशन्स प्ले करायला मिळतात आणि एका ॲक्टरला ह्याच्यापेक्षा जास्त काय हवं. आणि आता आय गेस अभिषेक आधीपासून असल्यामुळे त्याच्याशी तुझं बॉन्डिंग झालं असेल, पण आता आनंदी, दिव्या सुद्धा आली आहे. सो आता इथल्या रिहर्सल्सच्या गमती जमती तिकडे शेअर होणार आहेत का, किंवा त्यांचा सुद्धा डान्स असेलच, सो तुमचा काही एकत्र असणार आहे का परफॉर्मन्स? एकत्र नाही आहे बहुतेक आमचा परफॉर्मन्स. आणि अनफॉर्च्युनेटली दिव्या आणि माझी दोनदाच सेटवर ओळख झाली, कारण की तिचं सध्या तरी एक वेगळ्या ठिकाणी तिचा सेट असतो. सो आमचं ऑड डेज असतात, बट आय एम लुकिंग फॉरवर्ड. आणि मी ऐकलं ती खूप चांगली डान्सर आहे, सो ॲक्टमध्ये ती फार कमाल करेल ह्याची मला खात्री आहे. अगदीच. आणि आम्ही सुद्धा एक्साइटेड आहोत मयुरीचा डान्स पाहण्यासाठी. थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल. पण जाता जाता तुझ्या फॅन्सला काय सांगायला आवडेल का? फॅन्सला काय सांगणार, मी नेहमी
खूप ग्रेटफुल असते. मला तुम्हाला काही सांगावंसं वाटत नाही, मला फक्त तुम्हाला नेहमी थँक्यू म्हणावंसं वाटतं. कारण प्रत्येक पात्राला, प्रत्येक शोला, प्रत्येक माझ्या छोट्या मोठ्या गोष्टीला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं आहे. आणि फक्त ग्रॅटिट्यूड आहे माझ्या मनात तुमच्याबद्दल. थँक्यू 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 सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.